प्रिन्सेस ब्लाउज नेहमीच ट्रेंडी असतात कारण ते पारंपरिक आणि आधुनिक प्रकारात मोडतात. ब्लाऊजचा हा प्रकार तुम्ही भरजरी साडी बरोबर वापरू शकता, तसाच तो साध्या साडी बरोबरही उठून दिसतो. प्रिन्सेस ब्लाऊज बोरिंग साडीला देखील इंटरेस्टिंग बनवू शकतो. भविष्यात तुम्ही जर कुठलं फंक्शन अटेंड करणार असाल तर हे ट्युटोरियल वापरून तुम्ही स्वतःसाठी प्रिन्सेस ब्लाऊज शिवू शकता. या ट्युटोरियल मध्ये आपण टेम्पलेट तयार करून त्यानुसार कपडा कट करायला, ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा पीस तयार करायला, शोल्डरवर शिवण घेऊन हे दोन्ही पीस एकमेकांना जोडायला, नेकलाईनला पायपिंग आणि बायस स्ट्रिप जोडायला, मेन पीसला लाइनिंग जोडायला, स्लीव्ह तयार करून जोडायला, साइड सीम फिनिशिंग करून झिपर जोडायला आणि सर्वात शेवटी बॉटम हेमिंग तसेच नेकलाईन फिनिशिंग करायला शिकणार आहोत. लागणारे साहित्य: ब्लाऊजसाठी तुमच्या आवडीनुसार कोणतेही प्रिंटेड फॅब्रिक 1 मीटर, ब्लाऊजच्या कपड्याला परफेक्ट मॅच होणारे लाइनिंग फॅब्रिक 1 मीटर, प्रिन्सेस ब्लाऊजचे टेम्पलेट जे तुम्ही आमच्या www.ushasiv.com या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता. चॉक, कात्री, मॅचिंग दोरे, मॅचिंग पाइपिन 2 मीटर, बिडेड पिन, स्केल, उषा जेनोमी पाइपिंग फूट, कन्सील्ड झिपर 8 इंच, उषा जेनोमी झिपर फूट, हुक आणि आयसेट, हात शिलाईची सुई. स्टेप 1, टेम्पलेट मार्किंग आणि फॅब्रिक कटिंग. प्रिन्सेस ब्लाऊजसाठी तुमच्या आवडीचे कुठलेही स्टाइलिश किंवा साडीला मॅच होणारे फॅब्रिक निवडा. हे फॅब्रिक पूर्ण उघडून घ्या. आता या फॅब्रिकच्या सुलट बाजू समोरासमोर येतील अशा प्रकारे लांबीतून ते फोल्ड करून घ्या. ही कपड्याची सुलट बाजू आहे. आता आमच्या www.ushasiv.com या वेबसाईटवरून डाऊनलोड केलेले प्रिन्सेस ब्लाऊजचे टेम्पलेट आपण फॅब्रिकवर ठेवून घेणार आहोत. याची सुरुवात आपण पुढचा पीस असे मेन्शन केलेले टेम्पलेटचे 2 भाग वापरून करणार आहोत. त्यानंतर टेम्पलेटचा मागचा पीस आणि स्लीव्स फॅब्रिकला जोडणार आहोत. इथे दाखवल्याप्रमाणे तुमचे पहिले फ्रंट टेम्पलेट कपड्याच्या फोल्डवर आले असल्याची खात्री करून घ्या. बॅक टेम्पलेट देखील फोल्डवरच यायला हवे. आता टेम्पलेटचे हे सगळे पीसेस बीडेड पिन लावून कपड्यावर पक्के करून घेऊया. पिन लावत असताना त्या टेम्पलेट आणि कपडा या दोन्हीतून गेले असल्याची खात्री करून घ्या. सगळे पीस पिनच्या मदतीने कपड्यावर पक्के जोडून झाले की आपण टेम्पलेटचा आकार कपड्यावर ट्रेस करणार आहोत. ट्रेसिंगसाठी आपण चॉक वापरणार आहोत. ट्रेसिंग करताना तुमचा हात स्थिर राहील याकडे लक्ष द्या. तसेच टेम्पलेटचे कर्व आणि एजेस काळजीपूर्वक करा. टेम्पलेटवरच्या सगळ्या नॉचेस, डार्ट पॉइंट्स न विसरता कपड्यावर ट्रेस करा. ट्रेसिंग पूर्ण झाले की पिन काढून टेम्पलेटचा एक एक भाग कपड्यावरून बाजूला करा. कपड्याला लावलेल्या पिन काढल्यानंतर कुशनला लावून ठेवा, जेणेकरून त्यामुळे तुम्हाला इजा होणार नाही. पिन काढून झाल्या की टेम्पलेटचे सगळे भाग उचलून बाजूला ठेवा. कपडा कट करत असताना तो स्टेडी राहावा म्हणून कपड्याला परत एकदा पिन लावून घ्या. प्रत्येक पीसला 1-2 पिन लावणे पुरेसे आहे. त्यानंतर कात्रीने मार्किंग लाईन वरून फॅब्रिक कट करून घ्या. सुरुवातीला पुढचा पीस कट करा, त्यानंतर मागचा पीस आणि स्लीव्ह कट करा. फॅब्रिकचे कटिंग झाले की लाइनिंग फॅब्रिक घेऊन त्यावर पूर्वीप्रमाणेच कपडा कट करून घ्या. तुमच्याजवळ प्रत्येक टेम्पलेटच्या आकाराचे 2 फॅब्रिक पीस असायला हवेत. त्यापैकी 1 ब्लाऊजच्या मेन फॅब्रिकचा तर दुसरा लाइनिंग फॅब्रिकचा पीस असेल. स्टेप 2, मागच्या पीसवर डार्ट तयार करणे. सर्वप्रथम आपण मागच्या टेम्पलेटवर काम करूया. त्यासाठी मेन फॅब्रिक आणि लाइनिंग फॅब्रिक दोन्ही घ्या. त्यावर तुम्हाला डार्ट तयार करण्यासाठी आपण मार्क केलेले 1 डॉट आणि 2 नॉच दिसतील. हे पॉइंट्स रुलर वापरून जोडा, ज्यामुळे 1 त्रिकोण तयार होईल. याचप्रमाणे मागच्या पीसच्या डाव्या बाजूवर देखील 1 त्रिकोण तयार करायचा आहे. यासाठी 1 पिन कपड्याच्या दोन्ही लेअर्स मधून इन्सर्ट करून मागच्या बाजूला सेंटर डार्ट पॉइंट मार्क करा. त्यानंतर
कपड्याचे काठ जुळवून घेऊन कपड्याच्या बॉटमवर जिथे पॉइंट्स आहेत तिथे नॉच तयार करा. सुई इन्सर्ट करून मार्क केलेला सेंटर पॉइंट आणि हे नॉचेस रुलरने जोडून घ्या. या प्रकारे आपला उजव्या बाजूचा डार्ट तयार झाला आहे. अशाच प्रकारे मागच्या पीसच्या डाव्या बाजूवरही डार्ट तयार करून घ्या. याच कृतीने लाइनिंग मटेरियलवर देखील डार्ट तयार करून घ्या. शिवणकाम करण्यासाठी आपण उषा वंडर स्टिच प्लस मशीन वापरणार आहोत. आता आपण मेन फॅब्रिकच्या एका बाजूचा डार्ट शिवून घेणार आहोत. इथे दाखवल्याप्रमाणे मेन फॅब्रिक पूर्ण उघडा आणि नॉचेस मॅच करून घ्या. फोल्ड लाईन मशीनच्या प्रेसर फुट खाली जुळवून घ्या. शिवणकाम सुरू करण्यापूर्वी स्ट्रेट स्टिचसाठी मशीनचा पॅटर्न सिलेक्टर डायल ए वर तर स्टिच लेंथ 2.5 असल्याची खात्री करून घ्या. रुलरने मार्क केलेल्या रेघेवरून अचूक आणि सलग टिप मारा. टिप सुरू करताना आणि संपवताना रिव्हर्स स्टिचेस घ्यायला विसरू नका. एका बाजूचा डार्ट तयार झाला की याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा डार्ट देखील शिवायचा आहे. यासाठी नॉचेस मॅच करा आणि त्या लाईन वरून टिप मारून घ्या. टिपेच्या सुरुवातीला आणि शेवटी रिव्हर्स स्टिचेस नक्की घ्या. आता टिपेची उलट बाजू वर करा आणि स्टिचेस फ्लॅट व्हावेत या उद्देशाने त्यावर थोडासा दाब द्या. याचप्रमाणे लाइनिंग फॅब्रिकच्या स्टिचेसवरही अशाच प्रकारे दाब देऊन त्यांना पसरवून घ्या. यानंतर हलकेच स्टिचेसवर दाब देऊन कपड्याला घडी पाडा आणि शिवून झालेला मागचा पीस बाजूला ठेवा. स्टेप 3, ब्लाऊजची पुढची साईड तयार करणे. सगळे पुढचे पीस घ्या. हा मेन फॅब्रिकचा तुकडा आहे आणि हा लाइनिंग फॅब्रिकचा तुकडा आहे. मेन फॅब्रिकवर टेम्पलेटच्या मदतीने एक मार्किंग केले होते तिथे ट्युटोरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार केलेली नॉच आपण पाहू शकता. अगदी तशीच नॉच मेन फॅब्रिकच्या दुसऱ्या पार्टवर तयार करून घ्यायची आहे. पिंच करा आणि कट करा. हीच कृती लाइनिंग पीसच्या दोन्ही पार्टवर करून घ्या. आता मेन फॅब्रिकला लावलेल्या पिन काढून टाका आणि ते पूर्ण उघडून घ्या. हे पीस ट्युटोरियल मध्ये दाखवल्याप्रमाणे अरेंज करा. तुमच्या जवळ आता एक सेंटर पोर्शन आणि दोन स्मॉल पोर्शन असून त्यापासून ब्लाऊजच्या दोन बाजू तयार होणार आहेत. मेन फॅब्रिक आणि लाइनिंग फॅब्रिकच्या नॉचेस मॅच करा आणि इथे दाखवल्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या पार्टच्या सुलट बाजू एकमेकांसमोर येतील असे ते एकावर एक ठेवा. या दोन्ही पार्टला आर्म होल पर्यंत पिन लावून घ्या. इथे दाखवल्याप्रमाणे काठाला पिन लावत राहा. याच प्रकारे दुसऱ्या बाजूलाही नॉचेस मॅच करा आणि पिन लावून दोन्ही पीस एकमेकांना पक्के करून घ्या. कपड्याचे उरलेले काठ देखील एकमेकांना व्यवस्थित जुळवून त्यांना पिन लावून घ्या. जर तुम्ही पिन लावलेले पार्ट हळूच उघडून पाहिले तर ते पुढून आणि मागून असे दिसायला हवेत. याच पद्धतीने आपण लाइनिंग फॅब्रिक देखील अरेंज करून त्याला पिन लावून घेणार आहोत. तुमचे पिन लावून घेतलेले मेन फॅब्रिक आणि लाइनिंग फॅब्रिक असे दिसायला हवे. आता हे पीस शिवायला सुरुवात करू. प्रथम आपण मेन फॅब्रिकवर काम करू. मेन फॅब्रिकची पिनअप केलेली एक साईड मशीनच्या प्रेसर फुट खाली जुळवून घ्या आणि शिवायला सुरुवात करा.
जसजसे शिवत पुढे जाल तशा पिन काढून टाका. तुमची टिप अशी दिसायला हवी. आता दुसरी बाजू शिवायला घ्या. जसजसे शिवत पुढे जाल तशा पिन काढून टाका. दोन्ही बाजूचं शिवणकाम झाल्यावर त्या कशा दिसतात हे तुम्ही इथे पाहू शकता. आता मेन फॅब्रिक बाजूला ठेवा आणि लाइनिंग फॅब्रिक शिवण्यासाठी घ्या. मेन फॅब्रिक प्रमाणेच लाइनिंग फॅब्रिकच्या दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही स्ट्रेट स्टिचने टिप मारत असता तेव्हा टिप सुरू करताना आणि संपवताना टाके पक्के व्हावेत यासाठी काही रिव्हर्स स्टिचेस जरूर घ्या. त्यानंतर सिम अलाउन्स वर नॉचेस करून घ्या. या नॉचेस मुळे ब्लाउज शिवून तयार झाल्यावर त्याचा गोलाकार व्यवस्थित येईल. नॉचेस तयार करताना तुम्ही घेतलेला कट टाक्यांच्या पलीकडे जाणार नाही याची काळजी घ्या. अशा नॉचेस आपल्याला मेन फॅब्रिक आणि लाइनिंग फॅब्रिक दोन्हीवर करायचे आहेत. आपला पुढचा पीस जोडून तयार झाल्याचं तुम्ही इथे पाहू शकता. ब्लाउजच्या सिम लाईन व्यवस्थित सेट व्हाव्या, तसेच त्यांचा लुक वेल पॉलिश्ड आणि प्रोफेशनल दिसावा यासाठी त्यावर इस्त्री करणे गरजेचे आहे. मेन फॅब्रिकच्या पुढच्या आणि मागच्या साइडवर इस्त्री करून घ्या. मागच्या साइडवर इस्त्री करताना एक्सेस सिम अलाउन्स ओपन करून इस्त्री करा. लाइनिंग फॅब्रिकला याच प्रकारे इस्त्री करा. इस्त्री करताना तुमच्या हाताला भाजणार नाही याची काळजी घ्या. स्टेप 4, शोल्डर शिवून ब्लाउजचा पुढचा आणि मागचा पीस एकमेकांना जोडणे. इस्त्री करून झाले की इथे दाखवल्याप्रमाणे पुढचा पीस पसरवून त्यावर मागचा पीस ठेवा. दोन्ही पीसच्या सुलट बाजू समोरासमोर असल्या पाहिजेत हे लक्षात ठेवा. आता आपण मेन फॅब्रिकचा पुढचा आणि मागचा पीस जोडण्यासाठी शोल्डर शिवणार आहोत. त्यापूर्वी शोल्डरवर पिन लावून घ्या. याचप्रमाणे लाइनिंग फॅब्रिकच्या शोल्डरलाही पिन लावून घ्या. शिवणकाम करण्यासाठी आपण उषा वंडर स्टिच प्लस मशीन वापरणार आहोत. प्रथम मेन फॅब्रिकचे शोल्डर जोडून घेऊ. शोल्डरचे काठ मशीनचा प्रेसर फुट खाली जुळवून घ्या आणि टिप मारा. टिप सुरू करताना आणि संपवताना काही रिव्हर्स स्टिचेस घ्यायला विसरू नका. शिवत पुढे जाल तशा पिन काढून टाका. याचप्रमाणे दुसऱ्या बाजूचे शोल्डरही शिवून घ्या. स्ट्रेट स्टिचने टिप मारून झाली की कपड्याचे धागे निघू नयेत यासाठी आपण त्यावर झिगझॅग स्टिचने टिप मारणार आहोत. मशीनचा पॅटर्न सिलेक्टर डायल सी वर तर स्टिच लेंथ 1.5 ठेवा आणि शोल्डरवर झिगझॅग टिप मारा. झिगझॅग टिप मारताना रिव्हर्स स्टिचेस घेण्याची गरज नाही. तुम्ही शिवणकाम केलेला भाग असा दिसायला हवा. याच प्रकारे लाइनिंग फॅब्रिक देखील शिवून घ्या. आपले शिवणकाम असे दिसेल. स्टेप 5, नेकलाइनला पाइपिंग आणि बायस फेसिंग जोडणे. आपण या आधीच मेन फॅब्रिक आणि लाइनिंग फॅब्रिकचे शोल्डर शिवून घेतल्याचं तुम्ही पाहू शकता. आता दोन्ही पीसेस उघडून घ्या. मेन फॅब्रिक आणि लाइनिंग फॅब्रिकच्या उलट बाजू एकमेकांसमोर येतील असे एकावर एक ठेवून घ्या. दोन्ही बाजूचे शोल्डर एकमेकांना व्यवस्थित जोडून घेऊन त्यांना पिन लावून पक्के करून घ्या. नेक फिनिशिंगसाठी आपण पाइपिंग
आणि बायस स्ट्रिप वापरणार आहोत. आमच्या www.ushasiu.com या वेबसाईटवर टेंट ड्रेस ट्युटोरियल पाहून तुम्ही बायस स्ट्रिप कशी तयार करायची हे शिकू शकता. बायस स्ट्रिप अर्ध्यातून फोल्ड करा. बायस स्ट्रिप पाइपिंगवर ओव्हरलॅप करा आणि नेकलाईनच्या सुलट बाजूवर ठेवा. आपण इथे टिप मारणार आहोत. हे शिवणकाम करण्यासाठी तुमच्या मशीनचे रेग्युलर प्रेशर फूट बदलून त्या जागी पाइपिंग फूट लावा आणि ते व्यवस्थित लॉक करा. स्ट्रेट स्टिचसाठी मशीनचा पॅटर्न सिलेक्टर डायल ए वर तर स्टिच लेंथ 2.5 वर रिसेट करा. शिवायला सुरुवात करण्याआधी थोडी एक्स्ट्रा पाइपिंग आणि बायस स्ट्रिप सोडा आणि शिवायला सुरुवात करा. तुमची टिप कपड्याच्या सर्व लेअर्सवरून येत असल्याची खात्री करून घ्या. शिवत पुढे जाल तसा कपडा ऍडजस्ट करत जा. या पद्धतीने संपूर्ण नेकलाईन शिवून घ्या. शिवत जेव्हा तुम्ही एंड पॉइंटवर पोचाल तेव्हा सुरुवातीला सोडलेली एक्स्ट्रा पाइपिंग आणि बायस स्ट्रिप फोल्ड करा आणि ती एंड पॉइंटवर ओव्हरलॅप होईल अशी ठेवा. या ओव्हरलॅप पार्ट वरून टिप मारा. एक्स्ट्रा पाइपिंग आणि फेसिंग कट करून टिप पूर्ण करा. स्टेप 6, मेन फॅब्रिक आणि लाइनिंग एकत्र जोडणे. नेक लाइनचे काम झाले की मशीनला लावलेले पाइपिंग फूट काढून टाकून परत एकदा रेग्युलर प्रेशर फूट लावा आणि व्यवस्थित लॉक करून घ्या. आता आपण मेन फॅब्रिक आणि लाइनिंग फॅब्रिक एकत्र जोडणार आहोत. यासाठी दोन्ही फॅब्रिकचे काठ व्यवस्थित जुळवून घ्या आणि त्यावर टिप मारा. कपड्याच्या कॉर्नरला पोचलात की सुई कपड्यातच रोवलेली राहून देऊन कपडा वळवा आणि ही पिवोटिंग टेक्निक वापरा. कपड्याच्या संपूर्ण बाजू स्लोली आणि स्टेडीली शिवून घ्या. कर्व्स करताना काळजी घ्या. सुनिश्चित करा की व्यवस्थित टाके मिळवण्यासाठी आपला हात स्थिर असावा. अनावश्यक दोरे कातरून टाका. तुमचा शिवणकाम केलेला भाग असा दिसेल. स्टेप 7, स्लीव्स तयार करणे. यानंतरचे काम म्हणजे स्लीव्ह तयार करणे. कपड्याला लावलेल्या पिन काढून टाका. आपल्याला स्लीव्हच्या एजेसचे हेमिंग करून घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण फॅन्सी किंवा मॅचिंग पाइपिंग वापरणार आहोत. आता स्लीव्ह ओपन करून त्यावर लाइनिंग ठेवून घ्या. स्लीव्हचा कपडा आणि लाइनिंग यांच्या सुलट बाजू समोरासमोर असायला हव्यात. आता मेन फॅब्रिक आणि लाइनिंग फॅब्रिकच्या बॉटम अलाउन्सवर दोन्ही फॅब्रिकच्या मध्ये पाइपिंग स्ट्रिप ठेवा. ट्युटोरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे तिन्ही लेयर्सला पिन लावून एकत्र जोडून घ्या. या भागावर टिप मारून पाइपिंग जोडून घ्या. याचप्रमाणे दुसऱ्या स्लीव्हवर देखील शिवणकाम करून घ्या. पाइपिंग करताना अतिशय काळजीपूर्वक शिवणकाम करा. एक्स्ट्रा पाइपिंग कट करून टाका. आता आपण मार्क केलेल्या एरियावर टिप मारणार आहोत जेणेकरून जेव्हा आपण स्लीव्ह उलट करू तेव्हा ती अशी दिसेल. पिनअप केलेल्या स्लीव्हला पाइपिंग जोडण्यासाठी मशीनवर शिवायला घ्या. त्याआधी मशीनचे रेग्युलर प्रेशर फूट बदलून त्या जागी पाइपिंग फूट लावून व्यवस्थित लॉक करून घ्या. पिनअप केलेल्या स्लीव्हचे एजेस मशीनच्या प्रेशर फूट खाली जुळवून घ्या आणि टिप मारायला सुरुवात करा.
जसजसे शिवत पुढे जाल तशा पिन काढून टाका. पाइपिंग कसे करावे याबाबत डिटेल्ड माहिती देणारे ट्युटोरियल तुम्ही आमच्या www.ushasiv.com या वेबसाईटवर पाहू शकता. याच कृतीने दुसरी स्लीव देखील शिवून घ्या. शिवणकाम केलेला उलट भाग असा दिसायला हवा. अजून आपले काम संपलेले नाही. फॅब्रिक उलटवून घ्या आणि सुलट बाजू समोर येऊ द्या. आता पाइपिंगचा उठाव आणण्यासाठी आपण काठावर शिवणकाम करणार आहोत. शिवायला सुरुवात करा आणि हळूवार आणि स्थिरपणे शिवत पुढे जा. याच प्रकारे दुसरी स्लीव देखील तयार करून घ्या. यानंतर आपण ओपन एजेस शिवून लाइनिंग फॅब्रिक मेन फॅब्रिकला जोडणार आहोत. मशीनला जोडलेले पाइपिंग फुट काढून त्या जागी ए फुट लावा आणि व्यवस्थित लॉक करा. स्लीव्हचे काठ मशीनच्या प्रेसर फुट खाली व्यवस्थित जुळवून घ्या आणि शिवायला सुरुवात करा. पिवोटिंग टेक्निक वापरून संपूर्ण काठावर सलग टिप मारून घ्या. याच प्रमाणे दुसरी स्लीव देखील शिवून घ्या. तुमचे शिवणकाम असे दिसेल. आपण पाइपिंग जोडून त्यानंतर फॅब्रिक जोडून घेतल्याचे तुम्ही इथे पाहू शकता. स्टेप 8, स्लीव जोडणे. अगदी थोडक्यात आतापर्यंत आपण नेक पाइपिंग करून लाइनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घेतले. आता आपण आर्म होलला स्लीव जोडणार आहोत. आपण स्लीव्हच्या सेंटरला आधीच एक नॉच करून घेतलेली आहे. ही नॉच शोल्डरच्या सेंटरला जुळवून घ्या. स्लीव्हचे कापड मेन फॅब्रिकवर दोन्हीच्या सुलट बाजू समोरासमोर येतील असे ठेवून पिन लावून पक्के करून घ्या. मध्यभागी पिन केल्यावर आर्म होलच्या बाजूने संपूर्ण स्लीव्ह पिन करा. पिन फॅब्रिकच्या सर्व स्तरांवर जात आहेत याची खात्री करा. याचप्रमाणे दुसऱ्या बाजूची स्लीव्ह देखील जोडून घ्या. प्रथम मध्यभागी आणि त्यानंतर संपूर्ण स्लीव्हच्या सर्क्युलर भागावर पिन लावून घ्या. आता हे पिनअप केलेले फॅब्रिक मशीनवर शिवण्यासाठी घ्या आणि स्लीव्ह आर्महोलमध्ये जोडायला सुरुवात करा. जसजसे शिवत पुढे जाल तशा पिन काढून टाका. तुमची टिप हळूवार आणि स्थिर असली पाहिजे. एका बाजूचा पूर्ण आर्महोल शिवून घ्या. दुसऱ्या बाजूचे स्लीव्ह जोडून घ्या. आता वेळ आली आहे स्लीव्हवर झिगझॅग टिप मारण्याची. मशीनचं सेटिंग चेंज करा आणि स्लीव्हच्या काठावर झिगझॅग टिप मारून घ्या. एका स्लीव्हवर टिप मारून झाली की त्याचप्रमाणे दुसऱ्या स्लीव्हवर देखील झिगझॅग टिप मारून घ्या. तुमचे शिवणकाम असे दिसेल. स्टेप 9, साइड सीम फिनिशिंग आणि झिपर जोडणे. आपण स्लीव्ह जोडून घेतल्याचं तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण साइड सीमवर काम करणार आहोत. त्यासाठी आर्म होल एकत्र मॅच करून घ्या आणि त्यांना बरोबर जागी ठेवून पिन लावून घ्या. याचप्रमाणे स्लीव्ह सकट ब्लाऊजच्या एका संपूर्ण साईडला पिन लावून घ्या. ब्लाऊजच्या डाव्या बाजूला आपण कन्सील्ड झिप जोडणार आहोत. त्यासाठी प्रथम आर्म होल जोडून घ्या आणि स्लीव्हच्या भागाला पिन लावा. आर्म होलच्या खालच्या बाजूला झिप जोडायची आहे. ही झिप कन्सील्ड पद्धतीने लावायची असल्यामुळे ट्युटोरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे झिपची सुलट बाजू मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर यायला हवी.
इथे दाखवल्याप्रमाणे झिपची एक बाजू ब्लाउजच्या पुढच्या पीसला तर दुसरी बाजू ब्लाउजच्या मागच्या पीसला पिन लावून जोडून घ्या. सुरुवातीला ब्लाउजची उजव्या बाजूची सिमलाईन शिवून घ्या. मशीन स्ट्रेट स्टिच वर रिसेट करा आणि ब्लाउजच्या बॉटम लाईन पासून स्लीव्हच्या टोकापर्यंत टेप मारा. तुमचे शिवणकाम असं दिसेल. आता ब्लाउजची डावी सिमलाईन शिवण्याकडे वळू. त्याआधी आर्म होल पासून 1.5 इंच अंतरावर एक खूण करून घ्या. ही खूण म्हणजे झिपचा शेवटचा पॉइंट असेल. आता स्लीव्ह पासून टिप मारायला सुरुवात करून आणि आर्म होल कडे जा. आर्म होल कडे 1.5 इंचच्या खुणेपर्यंत टिप घ्या आणि थांबा. तुमची टिप अशी दिसेल. आता आपण झिप जोडणार आहोत. त्यासाठी मशीनचे रेग्युलर फुट काढून टाकून त्या जागी उषा जेनोमी झिपर फुट लावून ते व्यवस्थित लॉक करून घ्या. झिप संपूर्ण उघडा. झिपची पिन लावून ब्लाउजला जोडलेली एक बाजू मशीनच्या प्रेसर फुट खाली जुळवून घ्या आणि टिप मारायला सुरुवात करा. झिप एका सरळ लाईन मध्ये जोडली जावी यासाठी तुमचा हात स्थिर राहील याकडे लक्ष द्या. झिपची एक बाजू शिवून झाली की याच प्रमाणे दुसरी बाजू शिवून घ्या. जसजसे शिवत पुढे जाल तशा पिन काढून टाका. झिपच्या दोन्ही काठांवर डबल टिप मारा. आता झिपरचे टीथ ओपन करून झिपरच्या मुवमेंटला कोणताही अडथळा येणार नाही अशा रीतीने झिप टीथच्या शक्य तितक्या जवळ टिप मारून झिपर लॉक करून घ्या. यामुळे झिपरची जोडणी पक्की होईल. झिपरचे दोन्ही काठ याच प्रकारे शिवून घ्या. अनावश्यक दोरे कातरून टाका. आपण झिपर ब्लाउजला जोडून घेतल्याचे तुम्ही इथे पाहू शकता. परत एकदा मशीनचे झिपर फुट बदलून रेग्युलर फुट लावा आणि लॉक करून घ्या. आता साइड सिमवर झिगझॅग टिप मारायची आहे. त्यासाठी मशीनचे पॅटर्न सिलेक्टर डायल सी वर तर स्टिच लेंथ 1.5 वर रिसेट करून स्लीव्ज वर टिप मारायला सुरुवात करा. टिप झिपर पर्यंत पोचली की दोन्ही सिम अलाउन्स ओपन करून झिपरच्या दोन्ही बाजूवर वेगवेगळे झिगझॅग टिप मारा. आपण परत परत झिगझॅग टिप मारत आहोत असे वाटले तरी तुमच्या ब्लाउजला सुपर फिनिशिंग येण्यासाठी तसेच कपड्याच्या काठाचे दोरे निघू नयेत म्हणून ही स्टेप महत्वाची आहे हे लक्षात ठेवा. झिगझॅग टिप मारल्यावर साइड्सना चांगला लुक असल्याचे तुम्हाला दिसत असेलच.
झिपर परत एकदा चेक करून घ्या. एंड पॉइंटला थोडी एक्स्ट्रा झिप शिल्लक ठेवून बाकीची झिप कट करून टाका. स्टेप 10, ब्लाऊजच्या बॉटम हेमचे फिनिशिंग. आता आपण ब्लाऊजच्या बॉटम हेमचे फिनिशिंग करणार आहोत. त्यासाठी आपण बायस स्ट्रिप वापरणार आहोत. बायस स्ट्रिप मध्यभागातून फोल्ड करा आणि ब्लाऊजच्या सुलट बाजूवर जोडून घ्या. शिवणकाम करण्यासाठी ब्लाऊज मशीनवर घ्या. ब्लाऊजचे झिपर उघडा. ट्युटोरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड केलेली बायस स्ट्रिप ब्लाऊजच्या सुलट बाजूवर ठेवा. मशीनच्या प्रेशर फुट खाली बायस स्ट्रिप आणि ब्लाऊजचा काठ जुळवून घ्या आणि शिवायला सुरुवात करा. शिवत पुढे जा. आणि ब्लाऊज संपूर्ण काठ स्ट्रिप ऍडजस्ट करत शिवून घ्या. ब्लाऊजच्या टोकाला पोचलात अनावश्यक दोरे कट करून टाका. आपली बॉटम हेमलाईन शिवून झाल्याचे तुम्ही इथे पाहू शकता. आता जास्तीचे दोरे कातरून टाका. तुम्ही शिवणकाम केलेला भाग असा दिसेल. शेवटी अर्धा इंच एक्स्ट्रा बायस स्ट्रिप ठेवून बाकीची स्ट्रिप कट करून टाका. आता बायस फेसिंगचे शेवटचे टोक आतल्या बाजूला वळवा आणि इथे दाखवल्याप्रमाणे फेसिंगचा बॉटम पोर्शन देखील आतल्या बाजूला वळवून घ्या. यानंतर ब्लाऊजच्या संपूर्ण बॉटम हेमवर हात शिलाई करा. स्ट्रिप योग्य जागी असल्याची तसेच हात शिलाईचे टाके व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या. यानंतर झिपच्या तळाशी हुक लावून घ्या आणि त्या जागी शिवून घ्या. झिप आपोआप उघडू नये तसंच झिप ओपनिंग सुरक्षित करण्यासाठी हुक लावणे महत्वाचे आहे. हुकच्या विरुद्ध बाजूला हुक आय लावायला विसरू नका. आपले ब्लाऊज जवळपास तयार झाले आहे. स्टेप 11, नेकलाईन फिनिशिंग. ब्लाऊजची आतली बाजू बाहेर काढा. आता शिवणकामाची फायनल स्टेप म्हणजे नेकलाईनचे हेमिंग करणार आहोत. बायस स्ट्रिप फोल्ड करून आतल्या बाजूला म्हणजे ब्लाऊजच्या उलट बाजूला वळवून त्यावर हाताने टाके घाला. संपूर्ण बायस स्ट्रिपवर हाताने टाके घाला. तुमचा हात शिलाई केलेला भाग असा दिसायला लागेल. आपले प्रिन्सेस ब्लाऊज शिवून तयार आहे. स्टायलिश, वर्सटाईल आणि सुंदर. आपण लग्नाच्या प्रसंगी ते घालण्यास उत्सुक असाल. तुम्ही शिवलेल्या प्रिन्सेस ब्लाऊजचे फोटो तुम्ही आमच्या बरोबर खालच्या कॉमेंट सेक्शन मध्ये शेअर करू शकता. तुम्हाला हे ट्युटोरियल आवडले असेल तर लाईक करायला आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.